राज्यावर आसमानी संकट, पण सुलतान कुठे? मुख्यमंत्र्यांच्या प्रचार दौऱ्यावरून संजय राऊत यांचा हल्लाबोल। गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने चांगलंच झोडपून काढलंय। या संकटामुळे बळीराजापुरता हवालदिल झालेला आहे। अशात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय। राज्यात अवकाळी पावसाचं संकट आलं असताना सरकार जागेवर आहे का असा सवाल करत सरकार पसार झाल्याची टीकाही त्यांनी केलेली आहे। राज्यात आसमानी संकट कोसळत असताना राज्याचे मुख्य सुलतान आणि डेप्युटी सुलतान प्रचारात व्यस्त आहेत। त्यांचं निवडणूक पर्यटन सुरू असल्याचं खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे। तर यावर भाजप नेते नितेश राणे यांनी पलटवार केलाय। धर्मांतर ज्यांचं झालंय त्यांना लोक सुलतानच वाटणार, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री प्रचाराला गेल्याने इतक्या मिरच्या का झुंबत आहेत? मी सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये अत्यंत गंभीर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत। शेतकऱ्यांच्या बाबतीत गेल्या 4 दिवसापासून शेतकरी हवालदिल आहे, रडतोय, बांधावर आहे, घरात जाऊ शकलेलं नाहीये। त्याच्या डोक्यामध्ये मनामध्ये आत्महत्येचे विचार येत आहेत, आम्हाला मेसेज येत आहेत। महाराष्ट्रातल्या उत्तर महाराष्ट्र असेल, अगदी नाशिकपासून नंदुरबारपर्यंत कोकणातला मोठा भाग आहे, मराठवाडा आहे, विदर्भ आहे, प्रत्येक ठिकाणी या भागामध्ये द्राक्ष गेलेलं आहे, कापूस गेलेला आहे, फळबागा गेलेल्या आहेत। आणि सरकार कुठे? सरकार जागेवर आहे का? सरकार पसार। म्हणजे सर हे जे आसमानी संकट कोसळत असताना या राज्याचे सुलतान, एक मुख्य सुलतान आणि 2 डेप्युटी सुलतान उपसुलतान हे प्रचारात, पुढे छत्तीसगड कुठे आहेत? सुलतान कुठे आहेत? तर तेलंगणा, हैदराबाद, जयपूर यांचं निवडणूक पर्यटन सुरू आहे। आम्ही प्रश्न निर्माण केल्यावर आमचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे फिरतायत, शिवसेनेचे नेते फिरतायत सगळे, काँग्रेस राष्ट्रवादीचे प्रमुख नेते शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत, फिरतायत, त्यांचं दुःख समजून घेत आहेत। आणि आमच्या सुलतानांना आज जाग आली। कालपर्यंत ते निवडणुकीत जणू का हे नसते गेलं ते तेलंगणामध्ये, छत्तीसगडला, जयपूरला, बरं का, निवडणुका झाल्या, निवडणूक आयोगाने निवडणुका घेतल्या नसतात। त्यांच्या जबाबदारीची इकडून खोके उचला आणि तिकडे खोके घेऊन सुपूर्द करा। पण राज्याचं सरकार ज्या प्रकारे काम करत आहे त्याच्यामुळे या महाराष्ट्रातला शेतकरी, कष्टकरी, श्रमिक हा अत्यंत संकटात। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी।